डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या तारखेला 26 नोव्हेंबर 1949 रोजी अतिशय परिश्रम करून आपल्या देशासाठी जे संविधान निर्माण केलं तो संविधान निर्माण करण्याचा आजचा दिवस करून त्यांनी आज समर्पित करण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे जो भारताला आणि जागतिक दर्जाचं हे जे संविधान दिलेलं आहे ह्या संविधानामुळे लोकशाही स्वातंत्र्यता हे सर्व समानता सगळ्या नागरिकांना मिळालेली आहे. त्याचा एक आनंदाचा दिवस आहे. त्यानिमित्तानं आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही बाबासाहेबांना एक श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आलेलो. सर आजच्या दिवशी ताज हॉटेलवरती हल्ला झाला होता आजच्या दिवशी आणि आज बऱ्याच लोकांनी शहीद मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जात आहेत. असं आहे की ज्या लोकांना भारताची संस्कृती माहीत नाही ते अशाच पद्धतीनं वागतात पण ज्याचा तो त्याचा तो तो निर्णय आहे. परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि सगळे जे सगळे एखाद व्यक्ती किंवा एखाद पक्ष सोडला तर उर्वरित पक्ष बाबासाहेबांना उर्वरित लोक बाबासाहेबांना मानणारे आहे. आज जो हल्ला 26 नोव्हेंबरला आजच्या 14 वर्षापूर्वी जो झाला होता तो अतिशय निषेधात्मक आहे. असे हल्ले होऊ नये याच्यासाठीच आम्ही संविधान बचावच्या रॅलीमध्ये सुद्धा आम्ही संविधानाचा हा विचार सर्व आम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करत आहे. म्हणून ज्या जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे जे लोक शहीद झाले त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित केली.